हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथसंवित शीतलवीरा टेंभुर्णीकर शिवाजीनगर उपासना केंद्र पुणे. माझा एक अनुभव पॅन्डेमिक पिरियडमधला आहे. ॲक्च्युली माझ्या लग्नानंतर, म्हणजे मी मूळची मुंबईची असल्यामुळे टू व्हीलर हा प्रकार मला माहिती नव्हता, आणि मग लग्नानंतर मिस्टरांनी निखिल सेननी मला गाडी शिकवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे मी शिकले, लायसन्स वगैरे पण आलं माझं, पण मी कधी हिंमत केली नाही की अरे मी चालू शकते म्हणून गाडी. तर आम्ही टू व्हीलर घेतली 2013-14 अक्षय तृतीयाच्या दिवशी, आणि त्याच्यानंतर मग मी चालवली नाहीच, 7 वर्ष मी चालवली नाही. ती सिच्युएशन मला जी आली पॅन्डेमिकमध्ये, मला तो चान्स मिळाला की मी हिंमत करून, म्हणजे रस्ते वगैरे मोकळे असताना मी चालवली ती गाडी, तेव्हा मी ती पूर्णपणे शिकली. तर असं ऑफिस माझं हडपसरलंच होतं. तर मार्च 2020 जेव्हा लॉकडाऊन झालं, तर त्याच्यानंतर पोलीस प्रत्येक चौकात असायचे, म्हणजे ते कार्ड्स होते की जे इसेन्शियल सर्व्हिस सेक्टर जे आहेत तर त्यांनीच जायचं म्हणून ऑफिसला. तर आमचं बँकिंग सेक्टर इसेन्शियल होतं. पहिले 2 दिवस निखिल सेननी मला सोडलं, पण नंतर पोलीस अडवायला लागले त्यांना. तर म्हटलं आता काय करायचं, ट्रान्सपोर्ट पण फॅसिलिटी अवेलेबल नव्हती. म्हटलं बापूंचं नाव घेतलं, बापूंनी दिलेला आपला त्रिविक्रम गजर सुरू केला. म्हटलं नाही, मी आज करणारच हिंमत. आणि अशा अशात मी गाडी हातात घेतली, आणि मार्च 2020 मी ती सुरू केली. त्यानंतर मी आता व्यवस्थित चालवते, म्हणजे त्याच्यानंतर मी आता माझ्या गाव म्हणजे पुणे ते मनसर हा 150 किलोमीटरचा प्रवास एकटा मी गाडीने केला, अंबदने, म्हणजे बापूंचं गजर करत करत केला तो. पण केलं, काहीतरी अचीव झालं आहे 2 वर्षात, पॅन्डेमिक सिच्युएशन असली तरी, असं मला एक थोडंसं कॉन्फिडन्स पण आला. आणि हे सगळं ॲक्च्युली त्रिविक्रम गजरमुळे झालं आपला, जो बापूने आपल्याला दिलाय, रामा रामा आत्मारामा त्रिविक्रमा सद्गुरू समर्था, सद्गुरू समर्था त्रिविक्रमा आत्मारामा रामा रामा. हा जो आहे ना, तो प्रत्येक क्षणोक्षणी आणि श्वासागणिक आपल्याला खूप ताकद पुरवतो. आणि त्या याच्यात एक अनुभव म्हणजे जून 2020 सगळ्या, म्हणजे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस वगैरे सुरू झाली होती, आणि सगळे सेक्टर, बँकिंग सेक्टर आणि इतर MNCs वगैरे पण सुरू झाल्या. आणि त्या पिरियडमध्ये अचानक स्वारगेटचा जो चौक होता, तर तिथे जात असताना एक जण खूप फास्टमध्ये गेला माझ्या बाजूने, म्हणजे मला कळलंच नाही, सिग्नल सुटला होता, पण त्याने खूप शार्प टर्न मारला, आणि त्याच्या टर्नमुळे मी स्लिप झाली, माझी गाडी माझ्या पायावर पडली त्या चौकामध्ये. आणि हेल्मेट घातलं होतं, आणि एवढ्या जोरात मला तो जो पॅसेज असतो, पाथ असतो, तो एवढ्या जोरात पायाला घासला, म्हणजे मी हेल्मेटच्या आतमध्ये मी रडायला सुरुवात केली. कोणाला कळलंच नाही की ने गाडी का थांबवली, पण मी अक्षरशः शिवरिंग होत होतं मला, म्हणजे काही सुचतच नव्हतं. आता मी काय करू, म्हणजे गाडीसुद्धा मला उचलत नव्हती. म्हटलं बापू 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 असं डोळे बंद करून रडती आहे, आणि त्या ह्याच्यात मी गाडी उचलली आणि पुढे थोडीशी कॉर्नरला अशी ढकलत ढकलत नेली. आणि तिथे पोलीस स्टेशन होतं स्वारगेटचं, आणि बरोबर मागे एक पानपट्टी होती, आणि तिथे 2-3 पोलीस आणि एक जेंट्स उभे होते. आणि मी गाडी स्टार्ट करते, पण मला गाडी स्टार्टच होत नव्हती एकदम, आणि अचानक एकदम ब्रेक झाली, आणि ती पुढे जायला लागली, ब्रेकच लागेना. म्हणलं असं का होतं, मला कंट्रोल होत नव्हतं. एक तर पायाला खूप जोरात लागलेलं, आणि पाय असं खाली जमिनीवरसुद्धा मला ठेवता येत नव्हता. तर मी तरी गाडी बंद केली आणि उभी राहिले 2 मिनटं, हेल्मेट वगैरे काढलं. तर पाठीमागून बापूंचं माझं कंटिन्यू नामस्मरण चालू होतं. म्हटलं बापू काहीतरी कर, मला आता सुचत नाही काय करायचं ते. आणि असं करता करता अचानक एक पोलीस आले पाठीमागून, म्हणे काय झालं, गाडी स्टार्ट होत नाही आहे का? आणि त्याचे व्यवस्थित उंच वगैरे हे होते. तर म्हटलं हो, म्हणजे पडली आत्ता माझ्या पायावर जोरात, म्हणून मी थांबले, पण मला स्टार्टच होत नाही, एकदम रेज होते. मग त्यांनी ते म्हणले एक मिनिट साईडला थांबा, त्यांनी सॅनिटायझर वगैरे केलं. तो पिरियड असा होता की सॅनिटायझरशिवाय काही ऑप्शन नव्हता. मग त्यांनी हँडल वगैरे सॅनिटाईज केलं, हँडल पकडलं, आणि ते पण किक मारतात, पण स्टार्ट होईना. खूप वेळा, म्हणजे 5-10 मिनटं त्यांनी ट्राय केलं. नंतर म्हणले थांबा, इथे पुढे एक आहे गॅरेज, बघू आपण पुन्हा ट्राय करू. तर माझं कंटिन्यू, एक तर मला थरथरत होते, मी रडायलासुद्धा येत होतं, कारण खूप जोरात लागलं होतं पायाला. आणि म्हटलं काय करायचं आता बापू, काहीतरी करा आता, इथे मी काय करू, असं मला थोडं हे वाटलं. आणि ऑफिसला तर वेळेवर पोचायचं होतं, कारण जबाबदारी होती कामाची. तर सरांना फोन वगैरे करून सांगितलं, म्हणलं सर असं असं माझा ॲक्सिडेंट झाला इथे, मी एक थोडा वेळ लागेल मला ऑफिसला यायला, असं मी सांगितलं फक्त त्यांना. ते म्हणे नाही, खूप लागलं असेल तर तुम्ही येऊ नका, थांबा. तर म्हटलं ठीक आहे, ओके. मग त्या पोलिसांनी स्टार्ट केली, आणि ते म्हणले इथल्या इथे तुम्हाला हळू न्यावी लागेल, ब्रेक मारायचा प्रयत्न करू नका, रेसच्या याच्यातच तुम्ही न्या, फक्त हळूहळू करत न्या. आणि खरंच ब्रेक लागत नव्हता. मी एकदम असा जो स्तब्ध हात असतो आपल्या हँडलवर, जे आपण ॲक्सिलेटर आणि याच्यावर ब्रेकवर पकडतो, म्हणजे कॉन्स्टंट, म्हटलं मी भीतीपोटी, पण रामा रामा कंटिन्यू चालू होतं. त्या ह्याच्यात मी ती गाडी हळूहळू गॅरेजपर्यंत नेली, तिथे थांबवली, त्या माणूस पकडायला आला पटकन गाडी. आणि त्याच्या हातात पण त्याला कंट्रोल होईना, तो म्हणे काय झालं, पेट्रोल खूप जादा हो गया, असं तो बोलायला लागला. म्हणलं आप देखो क्या करना है वो,
तर मग त्याने चेक केलं तर त्याला पण ती कंट्रोल होईना. तो मला म्हटला की इथे थांबवावी म्हणजे गाडी ठेवावी लागेल, तुम्ही इथून रिक्षेने जा. म्हटलं इथे मी कुठे ठेवणार, म्हणजे तो एरिया थोडा वेगळा होता, म्हणजे स्वॉर्गेटच्या थोडंसं पुढे पॅसिफिक मॉलच्या त्या अगोदर. तर म्हटलं नाही, मी इथे माणसं वगैरे थोडं वेगळा कामगार वर्ग वगैरे वेगळा क्राऊड होता तिथे सगळा, तर सगळे जेंट्स होते आणि म्हणजे असं कोणी थांबतं तिथे किंवा असं बस स्टॉप आहे असं काही नव्हतं. तर मला त्यातून असं फिलिंग व्हायला लागलं, नाही मी इथे तर गाडी ठेवू शकत नाही आणि इथे मी उभंसुद्धा राहू शकत नाही. तर मग मी मिस्टरांना फोन लावला की असं असं ॲक्सिडेंट झाला आहे म्हणून माझा, मी इथे गॅरेजजवळ आली आहे. मग ते म्हणजे ठीक आहे मी येतो. मग निखिल सिंह आले आणि मग त्याच्यानंतर मग त्यांनी पण ट्राय करून बघितलं तर गाडी रेजच होत होती, म्हणजे थांबतच नव्हती, ब्रेकसुद्धा लागत नव्हता. आणि म्हटलं आता करायचं काय, म्हणलं इथे म्हणले की इथे 2 दिवस गाडी ठेवावी लागेल आणि नंतर तुम्ही न्या. तर मी निखिल सिंहशी बोलले, म्हटलं इथे तर गाडी आपण ठेवू शकत नाही, काहीतरी थांबा 5 मिनटं आपण जरा वाट बघू काय करायचं ते. आणि मी बापूंचं म्हटलं, बापू मी ते इथे गाडी ठेवणार नाही, तुम्ही काहीतरी करा आणि मला घरापर्यंत पोहोचवा, मला आता मी इथे उभेसुद्धा राहू शकत नाही, म्हणजे एवढं मला त्रास होतो आतून. आणि मग त्याच्यात निखिल सिंह म्हणले की मी धरतो गाडी, तू रिक्षेने. म्हटलं नको, इथे गाडी एक कोणती ना कोणती ठेवावीच लागली, अशा इथे गाडी ठेवायचीच नाही आपल्याला. निखिल सिंह म्हटलं तुम्ही जा पुढे, मी हळूहळू आणते. आणि मी खूप म्हणजे बापूंचं मन सामर्थ्य जाता श्री अनिरुद्ध आहे नमः असं म्हटलं आणि एकदम असं श्वास वगैरे घेतला. म्हटलं बापू आता तुम्ही न्यायचे मला घरापर्यंत. आणि असं करत रामा रामा एकदा म्हटलं कंटिन्यू 3 वेळा हे केलं आणि मग गाडीवर बसले. निखिल सिंह म्हटलं मी येते. आणि मी गाडीवर बसले आणि ब्रेकसुद्धा लागला आणि हळूहळू 15 मिनटाचं स्वॉर्गेट ते आमच्या घरापर्यंत अंतर आहे ते मी व्यवस्थित गॅरेजला आम्ही गाडी नेली. म्हणजे मी अरे शॉक झाले, म्हटलं असं कसं शक्य झालं. तिथून आम्ही पुन्हा घरी गेलो, तिथे गॅरेजला दाखवली, त्याने म्हटलं की नाही सर्व्हिसिंग तर करावी लागेल पण 1 दिवस ठेवावी लागेल, तर आत्ता जर चालत असेल तर तुम्ही घेऊन जा. म्हणजे आम्ही गॅरेजला सुद्धा ठेवली नाही गाडी, तशीच व्यवस्थित चालवत आम्ही घरापर्यंत नेली. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे माझं जे काही पायाचं वगैरे ते डॉक्टरकडे वगैरे मी गेले. पण हे कसं काय झालं शक्य, हे मी हे शॉक होते की अरे ती गाडी थांबतच नव्हती आणि बापूंनी मला घरापर्यंत सुखरूप आणलं, ही खरंच आम्मत नाही बापूंची कृपा. आणि असाच एक अनुभव 2017-18 सालचा आहे. मी ऑफिसला होते आणि अक्षय तृतीया होती त्या दिवशी. मी सकाळी व्यवस्थित बापूंची पूजा वगैरे करून निघते ऑफिसला नेहमी आणि निघाले होते. आणि दुपारी मला सासूबाईंचा फोन आला की सान्वी खूप रडती आहे, तिला थोडा ताप वगैरे आला आहे. तर मला थोडं हे झालं की एकदा 1.5 वर्षाची होती ती, म्हटलं ताप आला आहे म्हटलं थोडंसं आपल्याला एक हे असतं ना लहान बाळाचं. तर मी त्या घाई गडबडीत ऑफिसमधून निघाले हडपसरवरून, तर आम्हाला 2 बस बदलावी लागतात, तेव्हा मला गाडी वगैरे येत नव्हती, 2018 सालची गोष्ट. आणि मग निघाल्यानंतर रिक्षेतून उतरले, स्वॉर्गेटवरून आमच्या चौकामध्ये उतरल्यानंतर तो जो सिंहगड रोडचा जो हायवे तिथे बसमधून उतरले. आणि उतरल्यानंतर मी क्रॉस करायला लागले, तर त्या हायवेवर असं आहे की तुम्ही मध्ये थांबू शकत नाही आणि तिथे सिग्नल पण नाही आहे, तर क्रॉस करताना खूप जपून क्रॉस करावं लागतं आणि कारण गाड्या खूप वेगाने येतात. तर मी बघितलं म्हणजे असं राईट टर्न करून बघितलं, अरे नाही अजून ती रिक्षा खूप लांब आहे असं मला जाणवलं. आणि म्हणून मी असं पण त्याला हातसुद्धा केला की थांब मी क्रॉस करते, आणि क्रॉस केलं. दुपारची वेळ होती 2:30 आणि क्रॉस करते तर अचानक मला असं जाणवलं की माझ्या सॅकमधून ना पेन का काहीतरी पडलं आहे खाली का पैसे असं मला आवाज आला. म्हणून मी मागे टर्न करून बघते असं आणि वाकणार, तेवढ्यात तो रिक्षाला एवढ्या जोरात मला येऊन धडकला. मी अक्षरशः खाली पडले जमिनीवर, त्याच्या काचेवर पडून खाली जमिनीवर आडवी झाले. आणि मला सगळ्या ब्रेकचा आवाज येतो ना, सगळ्या गाड्या अशा सलग थांबल्या, म्हणजे ब्रेकचा सगळ्यांचा मला आवाज आला. मला अशी अगोदर शुद्ध नाही म्हणजे काय झालं नक्की, एका सेकंदाची गोष्ट होती. आणि नंतर मी असं जस्ट वळून बघितलं, अरे सगळ्या गाड्या अशा लाईनमध्ये थांबल्यात. मग 1-2 मुली मला उठवायला आल्या, आप ठीक हो ना वगैरे असं करायला लागले. मग मी त्या रिक्षावाल्याला हे केलं, म्हणलं अरे तुला मी हात केला होता, तू का म्हणजे हे केलं, ब्रेक का नाही लावला अगोदर. तर तो म्हणे नाही आप ऐसे सीधा आके गए. तर मी म्हटलं ठीक आहे झालं, मग ते काय सॉर्ट आउट झालं. पण आल्यानंतर मला पूर्ण हाताला खरचटलं होतं, इथे माझं पूर्ण सुजलेलं, पायाला जखम झाली होती. आणि घरी आल्यानंतर मग पूर्ण माझा चेहरा वगैरे सुजला होता, एका म्हणजे 5 मिनटाच्या अंतरात पूर्ण असं सुजला होता डोळा वगैरे. आणि मग सासूबाईंना सांगितलं की असं असं झालं, आणि सान्वी रडत होती त्या ह्याच्यात. तर मी अगोदर त्यांना तेने सांगितलं काय झालं, पण चेहरा बघून त्यांनी ओळखलं की अरे हिचं काहीतरी झालेलं दिसते. ते म्हणे काय, म्हणलं अहो त्या हायवेवर मी पूर्ण 8:20 झाले होते आणि एकदम सगळ्या गाड्या थांबल्या आणि त्या भीतीने कधी कशी पडले काय लागलं मला काही ते कळलंच नाही. आणि म्हणलं अगं तुला माहिती आहे का त्या रस्त्यावर आत्तापर्यंत कोणीच असं व्यवस्थित आलेलं नाही आहे घरी, जागच्या जागी तिथे दगावले गेलेत
आणि खूप मोठे ॲक्सिडेंट झालेले, तू कसं काय असं क्रॉस केलं? आणि मी बापूंना फोटोकडे पाहिलं बापूंच्या, म्हटलं बापू खरंच काळ आला होता पण वेळ आली नव्हती, तू होता म्हणून मी वाचले, माझ्या मुलीसाठी तू मला हे केलंस. आणि तेव्हा खूप भरून आलं, म्हटलं अरे खरंच अक्षयतृतीयाचा दिवस होता आणि सकाळची पूजा म्हणजे बापूंचं हे करून जाणं किती महत्त्वाचं असतं हे त्यावेळी जाणवलं. म्हणजे येताना माझ्या तोंडात वगैरे असं बापूंचं हे नव्हतं की अरे सानवीला बरं नाही बापू तुम्ही काहीतरी करा, म्हणजे सानवीच्यासाठी मी असं नामस्मरण माझं नव्हतं आलं कारण सानवीचं टेन्शन होतं ही डोक्यामध्ये, पण तरीही बापूने त्या वेळेत मला तारून नेलं. म्हणजे खरंच तो जीवनाचा आमच्या त्राता आणि करता आहे आणि खरंच बापू आहे म्हणून आम्ही आहोत. हरिओम श्रीराम अंबज्ञनाथ संवित.